दिवाळी पाडव्यानिमित्त काठेवाडी येथे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे अजित दादांना भेटण्यासाठी आलेले आहेत. साहेब काय सांगाल दादांना भेटण्यासाठी आलेले? आज या दीपावळीच्या शुभमुहूर्तावर नेहमीप्रमाणे आदरणीय दादा सर्वच महाराष्ट्रातील त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या पक्षातील सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा स्वीकारण्यासाठी भेटत असतात. तर मी आमच्या पुरंदर तालुक्यातले जवळपास 150 मुलं आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्रितरित्या दादांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. एकंदरीत महायुतीमधून विजय शिवतारे यांना देखील ए बी फॉर्म देण्यात आलेला आहे, त्यांनी उमेदवारी दाखल केला आहे. त्यानंतर तुम्हाला देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून ए बी फॉर्म कसं बघताय दोन्ही गोष्टी, कसं महायुती कसा निर्णय घेतला? नाही, हे दादांनी निर्णय करून 15 दिवस झालेले होते. शेवटच्या क्षणी त्यांनी ती उमेदवारी आणलेली आहे आणि याच्याबाबत मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. आदरणीय दादांनी काल सांगितलं, त्यांच्याबाबत प्रश्न विचारणं आला की अशा लोकांच्याबाबत कमी बोललेलं बरं असतं. त्याप्रमाणे त्यांच्याबाबत कॉमेंट करणं की जे उमेदवार इलेक्शनच्या रेसमध्येच नाहीत, पुरंदर तालुक्यातला तो एक काळा इतिहास आहे आणि ते एक इतिहासाचं पान आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी काही चर्चा करणार नाही. आणि संपूर्ण पुरंदर हवेलीकर जनता त्यांच्याकडे एक इतिहास म्हणूनच पाहते, त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही लोकांनी आता चर्चेत त्यांना ठेवू नये अशी माझी मीडियाच्या सर्व मित्रांना विनंती आहे. विजय शिवतारे त्या दिवशी म्हणालेत की ह्या पद्धतीचं तिकीट वाटप करून किंवा ए बी फॉर्म देऊन अजित पवार एक वैचारिक दिवाळखोरी करत आहेत, कसं पाहता? याच्यावरूनच त्यांची बौद्धिक क्षमता दिसते की कुठल्या नेत्याबद्दल कुठल्या प्रकारची भाषा वापरावी आणि कुठल्या प्रकारचं संतुलन ठेवावं भाषा वापरण्यामध्ये, याच्यावरूनच त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. हे त्यांच्या पक्षातलेच लोक आम्हाला सांगत असतात की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळं पुरंदर हवेलीकर जनतेनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे, मागच्या वेळेलाही केलेलं आहे. मी एवढीच प्रार्थना करतो की त्यांची तब्येत फक्त देवाने चांगली करावी, बाकी ते ह्या इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून लोक त्यांना स्वीकारणार नाहीत. अनेक दिवसांपासून आपण प्रचार करतात, एकंदरीत कसा प्रतिसाद लोकांचा आहे सध्या? लोकांच्यामध्ये चांगला प्रतिसाद आहे आणि परिवर्तनाची जी हाक सर्वसामान्य जनतेने दिली आहे एकमेकांना, पुरंदर हवेलीतल्या लोकांनी एकमेकांना परिवर्तनाची हाक दिलेली आहे. कारण गेल्या 15 वर्षात पुरंदरला प्रतिनिधीच नव्हता, प्रतिनिधित्व होतं पण प्रतिनिधीच नव्हता, त्यामुळं कुठल्याच प्रकारचं काही काम झालं नाही. त्यामुळं त्या दोनही उमेदवारांना पुरंदर हवेलीची जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे आणि ते परिवर्तनाची वाट पाहत आहेत. धन्यवाद. 23 तारखेला गुलाल आपलाच असेल अशी खात्री वाटते? निश्चितपणे ह्या गुलाल माझा नसेल, पुरंदर हवेलीच्या जनतेवर असेल. नक्कीच होते. माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे येणाऱ्या काळात 23 तारखेला पुरंदरची जनता ही दोन्ही उमेदवारांना कंटाळली आणि येणाऱ्या काळात गुलाल हा आमचाच असेल अशी त्यांनी प्रखर मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TVN मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.